कालच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनगर समाजाला सुद्धा एसटी प्रवर्गाच्या योजना लागू करण्यात येणार आहेत असा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात महाराष्ट्राचे कामगार तसेच विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री संजय कुंटे यांनी पत्रकार परिषद घेतली. पाहूयात ते या संदर्भात काय म्हणत आहेत. महाराष्ट्रातील एक मोठा समाज जो आहे ओबीसी विजेंटी मधला तो आहे धनगर समाज. आणि धनगर समाजाच्या मागण्या आणि आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जेव्हा आम्ही सर्व धनगर समाजाचे सत्तारूढ पक्षातले नेते असतील किंवा मुख्यमंत्री महोदय असतील चंद्रकांत दादा असतील यांचे माननीय या सगळ्यांनी विचार केला की आपण आदिवासींच्या ज्या योजना आहेत की ज्या आदिवासींना योजना आता महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्या सर्व योजना ज्या आहेत त्या पूर्ण योजना धनगर समाजाला लागू करायच्या आणि त्याचा त्यांना फायदा द्यायचा हा निर्णय झाला. आणि मला आनंद या गोष्टी कमी कालावधीमध्ये सर्वांच्या सहकार्यानं आज मंत्रिमंडळाच्या समोर आम्ही योजना ज्या प्रस्तावित केल्या की ज्या धनगर समाजाला लागू करायच्या आहेत आणि मंत्रिमंडळांनी त्याला एकमताने त्याला मान्यता सुद्धा दिलेली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी गेल्या अनेक काळापासून प्रलंबित आहे. या सरकारनं धनगर समाजाला आरक्षण देतो असं निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिलेलं होतं आणि त्या दिवशीनं त्यांना आरक्षण कसं मिळेल याच्या दृष्टिकोनातून ज्या काही संविधानिक प्रक्रिया आहेत ती पूर्ण करण्याचं काम हे सरकार करतं आहे. परंतु दरम्यानच्या काळामध्ये धनगर समाजाला या सगळ्या एस टीच्या सवलतीपासून वंचित राहू नये त्यांनी म्हणून त्या सवलती ज्या एस टीचा अनुसूचित जमातीच्या लोकांना ज्या आज शासनाच्या मार्फत सवलती दिल्या जातात त्या सर्व सवलती या महाराष्ट्र सरकारच्या मार्फत धनगर समाजाला देणार आहेत. अनेक दऱ्याखोऱ्यात राहणारा गरीब धनगर समाज त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचे असेल त्यांच्या व्यवसायासाठी असेल त्याच्या घराचा प्रश्न असेल या सगळ्या हे सारे प्रश्न या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांच्या आर्थिक स्थैर्य त्यांना देण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेला हा सरकारचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आणि अभिनंदनीय अशा स्वरूपाचा निर्णय आहे. एकंदरीतच पाहिल्याप्रमाणे सरकारने घेतलेला हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. तसेच समाजातील इतर प्रवर्गातील लोकांना जसा योजनांचा लाभ घेता येतो तसाच धनगर समाजातील प्रवर्गाला देखील योजनांचा लाभ घेण्याचा हक्क आहे असं दिसून येत आहे. अधिक माहितीसाठी पाहत रहा महामुंबई न्यूज. कॅमेरामॅन निखिल नार्वेकर सह प्रिया मोहिते महामुंबई न्यूज.